शिक्षक व पालक यांना नमस्कार। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डेली यूज इंग्लिश वाक्य त्यांच्या मराठीतील अर्थासहित दिलेली आहेत। त्यांचे वाचन घेताना सुरुवातीला मुलांना माझ्या पाठीमागे वाचू द्या व नंतर पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवून व्हिडिओचा आवाज म्यूट करा व त्यांचे वाचन घ्या। तर चला सुरू करू व्हिडिओला। इट वॉज मॉर्निंग अर्थ मराठीत काय म्हणायचं त्याला, सकाळची वेळ होती। इट वॉज मॉर्निंग, सकाळची वेळ होती। पुढचं आहे व्हॉट शुड आय डू विथ इट, मी याचे काय करू। पुढचं आहे गो सी फॉर युअर सेल्फ। मराठीत पाहू, जा स्वतः जाऊन बघ। इट इज इजी टू से बट इट्स डिफिकल्ट टू डू। मराठीत म्हणण्यासाठी ते सोपे आहे पण करण्यास कठीण आहे। पुढचं आहे डोंट बी स्केअर्ड, मराठीत भिऊ नकोस। विद्यार्थ्यांनी ही वाक्य इंग्लिश व मराठीतली रोजच्या वापरातली वाक्य आहेत, ती तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या बरं का। Why didn't you call me up? तू मला फोन का केला नाहीस। Get a cup of tea, एक कप चहा दे। Anyone can be a mistaken, कोणाकडून पण चूक होऊ शकते। Once in a while, एखाद्या वेळेस। Don't become lazy, आळशी बनू नको। What will you gain out of this? तुला यातून काय मिळणार आहे? Come to the point and tell me what to do. मुद्द्यावर ये आणि सांग मला काय करायचं ते। Is that so? Why are you so serious? तू एवढी गंभीर का आहेस? Don't threaten me, मला धमकी देऊ नकोस। Why are you looking so sad? तू आज इतका दुखी का दिसत आहे? Was it holiday yesterday? काल सुट्टी होती का? Isn't not a big deal for me. ही माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही। How can you do this? तू असा कसे काय करू शकतो? You kept me waiting for long time. तुम्हाला खूप वेळपर्यंत वाट पाहत ठेवली। Why did you get so angry? तुला इतका राग का आला? Why did you get so angry?
डोंट लाय टू मी, माझ्यासोबत खोटे बोलू नको. डोंट लाय टू मी, माझ्यासोबत खोटे बोलू नको. टेल मी मोर, अजून सांग. टेल मी मोर, अजून सांग. आर यू मॅड, पागल आहेस का? आर यू मॅड, पागल आहेस का? दिस इज नॉट द वे टू टॉक. दिस इज नॉट द वे टू टॉक. ही बोलण्याची योग्य पद्धत नाही. तर अशा प्रकारे डेली यूजचे इंग्लिशमधील वाक्यांचे मराठीतील उच्चार किंवा अर्थ आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजला असेल. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी आत्तापर्यंतही आपल्या ज्ञानेश्वरी विद्यामंदिराला सबस्क्राईब केलं नसेल, तर अशांनी प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब समोर एक नोटिफिकेशन आहे, त्याला हिट करा, म्हणजे आपले लेटेस्ट शैक्षणिकचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. व आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.